हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. कृपया असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून असे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. सरळ सेवा गट क व ड ची पदे खाजगी कंपन्यामार्फतच होणार आहे. एवढी रामकहाणी झाली तरी सरकार तेच करत आहे. याबाबत सरकार मुलांचे व्ह्यूज विचारात न घेता आपलीच मनमानी करत आहे, जे की एकदम चुकीचे आहे. न्यूज पाहूया. खाजगी कंपन्यांमार्फत प्रक्रिया राबविण्यासाठी दिले आदेश. MPSCच्या कक्षेबाहेरील विविध पदे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब व गट क तसेच गट ड संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने खाजगी कंपनीच्या मार्फत भरावीत अशा स्वरूपाचे परिपत्रक 22 एप्रिल रोजी सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे. यावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. MPSCच्या कक्षेबाहेरील सरळ सेवापद भरती प्रक्रिया संबंधित जिल्हा निवड समित्या, प्रादेशिक निवड समित्या, राज्यस्तरीय निवड समित्यांनी सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान विभागाने पॅनलवरील नियुक्त केलेल्या कंपनीकडून कार्यवाही करावी. उच्चस्तर समितीने सुधारित पद्धती राबविण्यासाठी पॅनलवरील 5 कंपनींना 5 वर्षासाठी मान्यता दिली आहे. सरकारला स्पर्धा परीक्षा पारदर्शक पद्धतीने राबविण्याची इच्छा नाही आहे. मागील सरकारच्या काळातील महापोर्टल बंद करून सर्व परीक्षा MPSCमार्फत अथवा पारदर्शक पद्धतीने राबविल्या जातील अशी घोषणा ठाकरे सरकारने केली होती. मात्र या सरकारने केवळ महापोर्टल बंद न करता निवड समित्या, निवड मंडळ अशी गोंडस नावे देऊन मागील सरकारचीच री ओढली आहे. परीक्षा दुय्यम निवड मंडळाकडून राबविण्यात रस. खाजगी कंपनीच्या माध्यमातून परीक्षा घेतल्यानंतर काय गोंधळ होतो हे आरोग्य विभागाच्या गटक पदाच्या भरती प्रक्रियेचे ताजे उदाहरण आहे. यावरून विधानसभेत प्रश्न उठवला गेला, मात्र यावर ठोस कारवाई न करता परीक्षा प्रक्रिया पुढे रेटली. यावरून धडा घेऊन महाविकास आघाडी सरकारला आता तरी शहाणपण येईल असे वाटले होते. MPSCची तयारी असताना देखील परीक्षा दुय्यम निवड मंडळाकडून राबविण्यात या सरकारला रस आहे. विद्यार्थ्यांनी रस्त्यावरून उतरून मागणी करूनही दुर्लक्ष केले असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा की यासाठी मार्ग काय आहे, म्हणजे तुमचे मत सांगा की तुम्हाला काय वाटते की मार्ग यावर काय निघू शकतो. आशा करतो तुम्हाला या व्हिडिओमुळे फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.